त्या दिवशी सांगितलं होतं की हे लाऊडस्पीकरचं भोंग्यांचं आंदोलन हे एका दिवसाचं आंदोलन नाही आहे. या गोष्टीला जर सातत्य नसेल पुन्हा सगळ्या गोष्टी सुरू होणार. ते फक्त तुम्हाला चेक करतायत, ते फक्त तुम्हाला तपासतायत की जिवंत आहेत हे विसरले सोडून द्या. हळूहळू हळूहळू आवाज वरती परत यायला सुरुवात होणार. सारख्या सारख्या गोष्टी होत नाहीत. आत्ता सुरू केलं ना एकदाचा तुकडा पाडून टाका. एकदाचा तुकडा पाडून टाका. म्हणून मी आता एक पत्र तुम्हाला देणार आहे, आत्ता नाही पुढच्या काही दिवसांमध्ये, एक दोन चार दिवसांमध्ये एक पत्र देणार आहे. माझी महाराष्ट्रातल्या तमाम सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात जोडून विनंती आहे, प्रत्येक घराघरामध्ये ते पत्र पोहोचलं पाहिजे. हे आंदोलन आहे. प्रत्येक वेळेला आंदोलन हे काही सर्व समाजाने लोकांनी सगळ्यांनी येऊन रस्त्यावरती केलं पाहिजे अशातला भाग नाही आहे, परंतु त्यांचं सहकार्य त्यांचा सहभाग हा त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. तरच या गोष्टी वेळीच थांबतील, बंद होतील. ते पत्र मी तुम्हाला लवकरच देणार आहे. या सगळ्या भोंग्याच्या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, जवळपास 28,000 मुलांना नोटिसा गेल्या महाराष्ट्र सैनिकांना, कमी जास्त इकडे तिकडे असेल. 28,000 जो कायदा पाळा सांगतोय त्याला नोटिसा बजावणार, त्याला अटक करणार, त्याला तडीपारा लावणार, आणि जे कायदे पाळत नाहीत त्यांच्याबरोबर चर्चा करणार. क्या लगता है असलम भाई आपको, कितना लगता है, कितना साउंड कितना होना चाहिए आपके बारे में चर्चा? या चर्चा काय करायची? या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांवरती, सर्व मराठी हिंदू पोरांवरती तुम्ही केसेस टाकताय. आमचे संदीप देशपांडे जवळपास पाकिस्तान बॉर्डर क्रॉस करून आल्यासारखे पोलीस शोधत होते. शेवटी त्याच्या संदीपच्या बायकोने फ्रीज पण उडून दाखवला. अहो नाहीये घरात.